जोश म्हणजे पहिलं म्हणजे या सरकारने दिवा पाटील साहेब यांच्या नावाला विरोध करून त्यांनी त्यांच्या नाव डोक्यावर दगड मारून घेतलेलं आहे. पण एक झालेलं आहे की या माध्यमातून सर्व समाजातली बहुजन समाजातली प्रकल्पग्रस्त हे एकत्र झालेले आहेत आणि सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून हा आंदोलन चालू आहे आणि त्याचा हा आजचा मशाल मोर्चा हा इशारा आहे. कारण आज दासईमध्ये मशाली घेऊन लोक गेलेले आहेत आणि आपल्या गावात 400 ते 500 लोक घेऊन मशाल मोर्चा काढला जाईल आणि तो सरकारला इशारा असेल काली रात्री चांगला त्याला मशाल दिसेल. कारण का त्यांना ज्या 2008 पासून जो इथले भूमिपुत्र प्रकल्प असतं ची मागणी करत ते लागता वाटलं त्यांना दिसत नसेल म्हणून त्यांनी अंधाराच्यामध्ये रात्री मशाला पेटवल्यानंतर सरकारच्या डोक्यात सद्बुद्धी येईल आणि मशालाच्या माध्यमातून कदाचित ते या नावाला मान्यता देतील. अन्यथा हा इशारा त्यांनी समजून जावा. याच्यापुढं मागं 1 ते 1.5 लाखाचा झाला कारण पोलिसांच्या माध्यमातून लोकं पण रोखली गेली नाही तर 2-2.5 लाख लोकं झाले. पण आता याच्यापुढं 2 नाही 3 नाही जवळजवळ 4-5 लाख लोकांचा मोर्चा निघणार आहे आणि जशी पंढरी विठोबाची नगरी आहे पुण्यनगरी तशी दिवा पाटील साहेबांची या इथल्या प्रकल्पग्रस्तांची या बहुजन समाजाची या भूमिपुत्रांची ही पंढरी आहे. तर या पंढरीतून मशाली निघलेल्या आहेत आणि मशाल निघण्याचा मशालीचा काय परिणाम होऊ शकतो ही चिंगारी आहे. आग आणखी लागणं बाकी आहे. त्याच्यामुळे झालं 10 तारखेला ती एक त्यांना इशारा होता 24 तारखेचा इशारा होता आणि मशाल जो मोर्चाचा आज आहे मशालच्या माध्यमातून हा सरकारला चेतावणी आहे आणि इशारा आहे इथल्या बहुजन समाजाच्या प्रकल्पग्रस्तांचा का याच्यातून सद्बुद्धी त्यांना यावी आणि याच्यापुढे आम्हाला मोर्चा काढण्याची गरज नाही पडावी हीच सरकारला आमची विनंती आणि मागणी आहे. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.